50,000 तो तुम जियो हजारों साल साल के दिन हो 50,000। गणिकलस तालुक्यातल्या हरळी या गावचे सुपुत्र आदरणीय डॉक्टर शांबा मुजुमदार यांचा उद्या वाढदिवस आहे। त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा आणि त्यांनी शतायुष्य व्हावं अशी इच्छा मी या निमित्ताने व्यक्त करते। आणि आंतरराष्ट्रीय क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावरती त्यांनी विद्येच्या क्षेत्रात जो एक ब्रँड निर्माण केलेला आहे त्याचा गणिकलसकरांना नक्कीच अभिमान आहे। या पुढच्या त्यांच्या आयुष्यात सुद्धा अशाच त्यांच्याकडनं मोठ्या मोठ्या कामगिरी व्हाव्यात अशी अपेक्षा आहे। नमस्कार, मी तहसीलदार गणिकलस दिनेश पारगे। शिक्षण क्षेत्रामध्ये ज्यांचं नाव खूप आदरानं घेतलं जातं असे आपले सगळ्यांचे लाडके पद्मभूषण पुरस्कृत एस बी मुजुमदार सर यांचा उद्या 31 जुलै रोजी वाढदिवस आहे। त्यांचं 87व्या वर्षामध्ये पदार्पण होत आहे। या निमित्तानं मी सरांना वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांचं पुढचं भव्य आयुष्य सुखाचं समृद्धीचं आरोग्यमय जावं अशा त्यांना शुभेच्छा देतो। आपल्याला सगळ्यांना माहिती असेल सिम्बायोसिस युनिव्हर्सिटीचं नाव फक्त देश पातळीवरच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा गाजलेलं आहे। एवढी ही युनिव्हर्सिटी सुप्रसिद्ध आहे आणि मुजुमदार सरांमुळं आणि जे पी नाईक सरांमुळं खरं तर गणिकलसचं नाव जागतिक स्तरावर पोहोचलेलं आहे। शैक्षणिक कार्य अत्यंत मोलाचं आहे। सरांना कृष्णाई पुरस्काराच्या निमित्तानं दरवर्षी भेटण्याचा योग यायचा पण कोरोनामुळे ही भेट होऊ शकलेली नाही। मी सरांच्या भेटीची आतुरतेनं वाट पाहत आहे। सरांची भेट लवकरच होईल ही अपेक्षा आहे आणि या निमित्तानं आमच्या गणिकलस तालुक्याचं भूषण वैभव असलेले पद्मभूषण डॉक्टर नमस्कार मुजुमदार सर, तुम्हाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा। मी आदिचा सरपंच या नात्याने आदि ग्रामस्थांच्या वतीनं तुम्हाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा। कधी कदा कोरोना संपतो आणि आपली भेट होती असा आम्हाला हल्लीकरणा सर्वांना मुजुमदार साहेबांनी हळदीसारख्या खेडेगावात जिरबूट हळदीगावाचं गणकलस तालुक्याचं नाम उंचावले त्याचा आम्हाला फार अभिमान आहे। इथून त्यांच्या पुढच्या आयुष्यात माझ्या शुभेच्छा, त्याचा दीर्घ पुढचं वाटचाली देखील शुभेच्छा। पुण्यासारख्या ठिकाणी सिम्बायोसिसची स्थापना करून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणारे सिम्बायोसिसचे शांभव मुजुमदार साहेब यांचा वाढदिवस आहे। जे पी नायकांच्या नंतर या भागामधलं एक शिक्षणातलं उत्तुंग व्यक्तिमत्व आज महाराष्ट्रभर झळकतंय। त्यांच्या 87व्या वाढदिवसानिमित्त त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। श्याम मुजुमदार काका आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। जीवे शरदहा शतक। माझे मित्र काका साहेब म्हणजे पुण्याचे आम्ही इंग्रजी पहिलीपासून म्हणजे 1945 पासून एकाच वर्गात शिकत होतो। इतक्या दीर्घ कालावधीसाठी
मैत्री असते ही एक मोठे भाग्याचे लक्षण आहे. इतक्या इतक्या प्रदीर्घ कालावधीत आम्ही बहुधा प्रत्येक वर्षी एकमेकांना भेटत असतो. क्वचितच एखादे साथ दिले असेल त्यावेळी एकदा आले नाही. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा. गाय कुटुंबियांचे आधारस्तंभ, एक प्रेरणास्थान व गुरु. कुटुंबाच्या सुखदुःखामध्ये हिमालयाप्रमाणे आमच्या पाठीशी सदैव उभे असणारे मुजुमदार काका, आज त्यांच्या 80व्या वाढदिवसानिमित्त त्यांनी आम्हाला घालून दिलेले संस्कार, नीतिमूल्य, प्रामाणिकपणा, ध्येयनिश्चिती व सत्याच्या मुळाशी संघर्ष करत राहून यशस्वी व्हा असा दिलेला संदेश, त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देताना एवढंच म्हणेन, सामानगडच्या मारुतीस साक्षी ठेवून गडिंगलजचे ग्रामदैवत श्री काळभैरव यांना साकडं घालून तरवीर निवासनी श्री महालक्ष्मी अंबाबाईच्या चरणी लीन होऊन त्यांना उदंड आयुष्य लाभू दे आणि त्यांनी दिलेले संस्कार असेच आमच्या हातून चांगलं काम घडावं अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा त्यांना उदंड आयुष्य लाभू दे, जीवित शरदशतम अशा शुभेच्छा देतो. धन्यवाद. आज पद्मभूषण डॉक्टर एस बी मुजुमदार यांचा वाढदिवस. मुजुमदार काका आमच्या कुटुंबासाठी एक प्रेरणास्थान आणि प्रेरणास्रोत आहे. शून्यातून विश्व उभं करणं म्हणजे काय असतं हे त्यांच्या विचारातून आणि कल्पनेतून साकारलेल्या सिम्बायोसिस युनिव्हर्सिटीकडे बघितल्यानंतर समजतं. एवढा मोठा माणूस असून सुद्धा आपल्या माणसांच्या बद्दलची आपुलकी, आणखीन आपल्या मातेबद्दलची ओढ पाहून आम्ही भारावून जातो. माझ्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये माझ्या हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी ज्यावेळी काकांना फोन केला, एवढा मोठा माणूस माझ्या हॉस्पिटलच्या उद्घाटनाला येईल का नाही याची मनामध्ये धास्ती होती. पण काका तुम्ही आलात आणि माझ्या पाठीवर कौतुकाची थाप मारली, त्यामुळं मला नवीन उत्साह मिळाला. माझ्या हॉस्पिटलच्या नवीन वास्तूमध्ये ज्यावेळी तुमच्या हस्ते उद्घाटन झालं त्यावेळी तुम्ही मला म्हणालात मी येणार, आणखीन मी बोलणार आहे, मी फक्त रिबिन कापणार नाही. हे तुमची ऊर्जा अशीच अखंड राहो. तुमच्या वाढदिवसानिमित्त सर्व देशपांडे परिवाराकडून तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, हार्दिक शुभेच्छा. हरळीकर फॅमिलीतर्फे, आमच्या कुटुंबातर्फे आपल्याला हार्दिक शुभेच्छा. असंच आयुष्य भरभराटे जाऊ ही देवाकडे प्रार्थना. आणि आपण 2 वर्ष झाली आम्हाला भेटून, त्यामुळे तुमची आठवण कायम येत आहे. तुम्ही कोरोना संपल्यानंतर तुम्ही हरळीला यावा आणि हरळीची विचारपूस करून सगळ्यांना आशीर्वाद द्यावे ही विनंती आपली. काकासाहेब, हां, हार्दिक शुभेच्छा वाढदिवसानिमित्त. एंटरिंग 86 इयर्स आणि व्हेरी गुड. काय तुम्हाला दुर्गायुष्य हे लावं असं प्रार्थना करतो. नमस्कार साहेब, मुजुमदार साहेब, तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला पैरवणाताच्या कृपेने दीर्घायुष्य लाभो हीच इच्छा. नमस्कार, मी शिवाजी कांबळे आपल्या संस्थेचा सल्लागार कमिटी सदस्य बोलतो आहे. आपणाला वाढदिवसाच्या निमित्त आपले 2 वर्ष आपले गाठाभेट झालेलं नाही आहे, तरी आपल्याला दीर्घायुष्य लाभो अशा प्रकारच्या माझ्याकडून मी रिपब्लिकन पार्टीचा तालुका अध्यक्ष आणि आपल्या संस्थेचा सल्लागार कमिटीचा सदस्य या निमित्त आपल्याला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतोय. नमस्कार मुजुमदार साहेब, मी दीपाली संदीप लोहार, माजी सरपंच. माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मुजुमदार सर, तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मी
या गावचा माजी सरपंच विद्यमान सदस्य. तुम्ही वेळोवेळी आम्हाला म्हणजे बऱ्याच वेळा इथं कृष्णाई पारितोषिक किंवा शाळेत काही कार्यक्रम असले काय असले पुण्याला एक दोन वेळा तुमची आमची गाठाभेट झाली. सध्या कोरोनाच्या महामारीमुळे तुमची आमची भेट होऊ शकली नाही. लवकरात लवकर तुमची भेट व्हावी हीच इच्छा आणि तुम्हाला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. सिम्बायोसिस परिवाराचे संस्थापक व हरळी गावचे सुपुत्र तसेच पद्मभूषण पुरस्कार प्राप्त डॉक्टर शाभ मुजुमदार सर यांना हरळी बुद्रुक पोलीस पाटील यांच्याकडून वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. पहिट परिवारातर्फे वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. नमस्कार मुजुम सर, तुम्हाला लाख लाख मोलाच्या शुभेच्छा वाढदिवसाच्या. तुमच्या गावावर तुमच्या सर्वांसह राहू दे बहिणाचे आणि लक्ष्मीची तुमच्या कृपाशी राहू दे. हा काका मामा, तुला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मामा, तुम्हाला वाढदिवसाच्या गोड आनंदमय मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा. काका साहेब, तुम्हाला वाढदिवसाचा लाख लाख शुभेच्छा. सध्या तू कशी आहेस? फार दिवसात तुझा माझा संबंध आलेला नाही, फोन कर आता. काका, तुम्हाला शुभेच्छा हो, वाढदिवसाच्या शुभेच्छा. मला तेवढी मी का हुशार नाही, तुमचे एवढे सांगू शकत नाही, पण तुम्ही माझं खरं दैवत आहात. माझ्यासाठी जे तुम्ही केलंय की नाही ते कुणीही करू शकलं नाही. एवढं म्हणूनच मी तुम्हाला शुभेच्छा देते, मला जास्त बोलता येत नाही. काका, तुम्हाला हळीकर परिवारातर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. परमेश्वर तुम्हाला निरोगी आणि उदंड आयुष्य देवो. तुमच्या शैक्षणिक क्षेत्रातील कामगिरी सलाम. काका, तुम्हाला वाढदिवसा हार्दिक शुभेच्छा. पुण्याला आल्यावर तुम्हाला भेटीन आणि तुम्हाला दीर्घायुष्य लाभो. हॅलो, नमस्कार सर. मी रामचंद्र महादेव होडगे. मी हरळी गावचा सिम्बायोसिसचा माजी विद्यार्थी आहे. तुम्हाला वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा देतो. आम्हाला तुमची दोन वर्ष भेट नसल्यामुळं फार आठवण येते. तेव्हा तुम्ही कोरोना काळ संपल्यानंतर पहिली भेट हरळीला द्यावी अशी माझी फार फार इच्छा आहे. नमस्कार सर. आमच्यातर्फे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. जीवेत शरदः शतम्. श्री लक्ष्मी नरसिंहाच्या कृपेने तुमच्यावर अशीच कृपा राहू दे कायम आणि तुमची छाया आम्हाला सदैव मिळू दे अशीच मी प्रार्थना करते. नमस्कार, मी ज्योती देशपांडे. मुजुमदार सरांच्या वाढदिवसासाठी त्यांना मनापासून शुभेच्छा. आम्ही त्यांचे जरी कुटुंबीय असलो तरी नाते संबंध जास्त आला शिक्षण संस्थेवर. त्यामुळं एक त्यांच्या हाताखाली काम केलेली सहकारी म्हणून आणि त्यांची नातेवाईक या दोन्ही उद्देशात हा त्यांना मनापासून शुभेच्छा. काका, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तसेच आपण या निमित्ताने इथंच आपण चरणस्पर्श करतो. तुम्हाला व काकीना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो अशी लक्ष्मीचरणी प्रार्थना करतो. दरवर्षी कृष्णाई कार्यक्रम हा होतच असतो. लक्ष्मी नरसिंह जयंतीनिमित्तही आपली भेट होत असते. गावातील लोक ह्या निमित्ताने आपल्याला भेटायचे, परंतु कोरोनाच्या संकटामुळे हे आपण भेट होऊ शकले नाही. तरी ते लवकरात लवकर कोरोनाचं संकट दूर हो आणि आपली सगळी आपल्या सगळ्या ग्रामस्थांना भेट हो हीच आपले देवाला प्रार्थना करतो. नमस्कार काका, तुम्हाला 86 वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जसा आज आपण कोरोनामुळं मोबाईलवर साध्या पद्धतीनं तुमचा वाढदिवस म्हणजे साजरा केलेला आहे, तसंच पुढची 100वी तुमची हरळी ग्रामस्थ सिम्बायोसिस स्कूलमध्ये हरळीकर परिवार ग्रामस्थांकडून साजरा व्हावा ही आमची इच्छा. हरळीकर परिवाराकडून शुभेच्छा इच्छा आहे. हीच गावच्या ग्रामस्थ महालक्ष्मी किंवा भैरीची लक्ष्मी नरसिंहाच्या कृपेने हे प्रार्थना. काकींना पण खूपच नमस्कार करतो.
माननीय आदरणीय मुजुमदार साहेब यांचा आज 87वा वाढदिवस साजरा होत आहे. 86 वर्षाचे प्रदीर्घ आणि कार्यक्षम असं त्यांच्याकडून कार्य पार पडत आलेलं आहे. यापुढेही पडत राहो. मी एक सामनगडचा सेवक म्हणून मुजुमदार साहेबी त्या सामनगडचे पूर्वजाचे वंशावारस आहेत आणि त्यांचं त्या ठिकाणी ते हक्कदार आहेत आणि गडकरी आहेत. तर त्या तिथल्या सर्व देवस्थानच्या वतीनं हनुमान मंदिर भीमसासगिरी देवालय त्यालाच हनुमान बलवान मंदिर म्हणतात, किल्ल्यातली भवानी माता मंदिर, महालिंगेश्वर आणि भीमशापा साधू देव यांच्या वतीनं मी मुजुमदार साहेबांना त्यांच्यातर्फे त्यांना त्या सर्व देवस्थानचे त्यांना आशीर्वाद मिळू देत, त्यांचं जीवन उत्तरोत्तर फुलत जावं, त्यांना संपूर्णपणे दीर्घायुष्य लाभू दे आणि त्यांनी चिरंजीव व्हावं आणि अशीच कार्य करत राहावं अशी मी दिव्य यापूर्वी त्यांच्याकडनं दिव्य कार्य झालेले आहेत, यापुढेही होत राहावे अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना. एकच तारा पुढते आणि पाय तळे अंगार या उक्तीप्रमाणे सिंबायोसिसची स्थापना झाली. वसुधैव कुटुंबकम हे ब्रीद वाक्य घेऊन सिंबायोसिसने जागतिक स्तरावर आपली प्रतिमा निर्माण केली आहे. हरळीसारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च प्रकारच्या शैक्षणिक सुविधा देऊन सर आपण या ग्रामीण भागावर फार मोठे उपकार करीत आहात. याविषयी माझ्याकडे शब्दच नाही. आपल्याला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा. आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे असलेल्या आदरणीय काकीनाही मनापासून शुभेच्छा. दोघांनाही दीर्घायुष्य लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना. नमस्कार सर, तुम्हाला पाठी चाचा खूप खूप भेटा. नमस्कार मुजुमदार साहेब, या आपल्या आमच्या शाळेचे बाकी विद्यार्थी. मी रामचंद्र सिताप, या आपल्या शाळेचा माजी विद्यार्थी. आमच्या शाळेची स्थापना 1979 साली झाली आणि मी आणि आमचे सर्व भाऊ त्याचबरोबर आमची मुलंसुद्धा या ठिकाणी शिकत आहेत. मी आता सध्या प्राथमिक शिक्षक म्हणून काम करत आहे आणि त्याचबरोबर आमची मुलंही चांगल्या प्रकारे काम करत आहेत. या महामारीच्या काळामध्ये आपली भेट प्रत्यक्ष होऊ शकलेली नाही आणि आम्ही आपली आतुरतेने वाट बघत आहोत. आपण आजच्या दिनी आपला वाढदिवस असल्यामुळं आपल्या वाढदिनी आम्ही हार्दिक अशा शुभ. हॅलो, नमस्कार काकासाहेब. काकासाहेब तुम्हाला म्हणजे वाढदिवसाची अपसरची बोलतो. साहेबांना विनम्र अभिवादन. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज आम्ही थोडासा संस्कृतमध्ये असणारच श्लोक या ठिकाणी सादर करतो. काही जरी आम्ही म्हटलं वेदाच्याही पलीकडं साहेबांचं कर्तृत्व आहे असं मला वाटतं. अगदी नम्रपणाने असं वाटतंय मला. सतत त्यांची आठवण, त्यांचा सहवास आठवला की एक प्रेरणा मिळते. शतंजीव शारदो वर्धमानं शतं हेमन्तान् शतमो वसन्तान् शतमिन्द्राग्नेः सविता बृहस्पते शतायुषः हविषेमं पुनरदुः आहारशन्त्वा विदन्त्वा पुनरागा पुनरनव सर्वाङ्गसर्वन्ते चक्रः सर्वमायुश्च ते विदम्. माननीय डॉक्टर मुजुमदार साहेब, वाढदिवसाच्या आमच्याकडून हार्दिक शुभेच्छा
व हरिगावचा मी एक प्रतिष्ठित नागरिक व हरिबुद्रुकच्या ग्रामपंचायतीचा सन्मान्य माजी सदस्य अमर कांबळे पुन्हा एकदा माझ्या वतीने व माझे आधारस्तंभ माझे आपे पाटील साहेब यांच्या कुटुंबामार्फत व माझ्या हरीच्या ग्रामस्थांच्या मार्फत लाख लाख तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। तुम्हाला असंच परत एकदा आमच्याकडून अखंड आयुष्य देणगीर आयुष्य असं लागो असं ईश्वरचारी प्रार्थना माझ्या वतीने व आपी पाटील साहेबांच्या वतीने साहेब करतो आणि थांबतो। मी संतोष लक्ष्मणवर ग्रामसेवक ग्रामपंचायत हळे बोलो डॉक्टर मुजामदार साहेब यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी व माझे कुटुंब आणि माझे मानलेले संपूर्ण गावचे हरिबुद्रीचे कुटुंब यांच्यातर्फे त्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देत आहे। त्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना दीर्घायुष्य लावो ही ईश्वरचरणी प्रार्थना। धन्यवाद साहेब। नमस्कार काका, तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। तुम्ही सध्या कोरोनाच्या प्रेरणेने 2 वर्षे शाळेला भेट दिला नाही, तरी तुम्ही लवकरात लवकर शाळेला भेट द्यावी। तुमच्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला हार्दिक शुभेच्छा। तुम्ही स्वतःशी नमस्कार सर, सध्या शिवाच्या वाढदिवसानिमित्त आपणाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आपणाला परमेश्वराच्या कृपेनं असंच दीर्घायुष्य व्हावं आणि आपण स्वतःशी व्हावं हीच त्या लक्ष्मीची प्रार्थना। आपल्या हरीशी संबंध आले संपल्यानंतर आपण हरीला एक सदीच्या सणाकार भेट द्यावी आणि ही पुन्हा ईश्वरचरणी प्रार्थना। नमस्कार मुझे आमदार साहेब, नमस्कार वाढदिवसाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा। आपल्या हरळी गावच्या सर्व ग्रामस्थांतर्फे तुम्हाला सर्वांच्या शुभेच्छा। भैरवनाथ देवालयाच्या कृपेने तुम्हाला दीर्घायुष्य लाभू दे, लवकर आम्हाला येऊन तुम्ही भेटावे।